ब्रेकिंग न्यूज आहे मतदानाच्या आकडेवारीविषयी. निवडणूक आयोगानं मतदानाच्या पहिल्या 5 टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची माहिती जाहीर केली. मतदानाच्या टक्केवारीवरून लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा आयोगानं केलेला आहे. तसंच मतदानाच्या टक्केवारीमध्ये बदल झाला नसल्याचंही आयोगानं म्हटलंय. अंतिम टक्केवारीमध्ये 5.75% मतांचा फरक आढळला होता, त्यामुळे आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या बहुवा वैत्रा आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मर्सनं याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी जी जाहीर केली जाते त्यावर सातत्यानं टीका करण्यात येत होती. आता या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये खरं तर आव्हानही देण्यात आलं होतं. यावरूनच आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण केलंय की मतदानाच्या टक्केवारीवरून लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा सुद्धा निवडणूक आयोगानं केलेला आहे. तसंच मतदानाच्या टक्केवारीत बदल झाला नसल्याचं सुद्धा आयोगानं म्हटलंय. मात्र अंतिम टक्केवारीमध्ये 5.75% मतांचा फरक हा आढळला होता.